भविष्य काळामध्ये जुन्नर विधानसभा लढण्याचं आपलं स्वप्न पूर्ण? मला पवार साहेबांनी 2004 साली माझ्यावर खरं तर त्यांचा अतिशय जोर होता की तुम्ही जुन्नर मधूनच लढ, त्याचं कारण आहे जुन्नर माझ्या वडिलांची जी आहे जन्मभूमी आहे, येणार आहे बरोबर, आणि भायखा भाजी मार्केट जे आहे जुना भायखा म्हणजे जे आता म्हणतो 150 वर्षापेक्षा जुनं आहे, तिथे त्या तेव्हापासून जे आहे माझ्या वाडवडिलांचं छोटासा जो भाजीपाल्याचा धंदा सुद्धा हे 35-40 वर्ष मी अध्यक्ष आहे, त्यांचं असं म्हणणं होतं की मार्केटचे सगळे लोक हे सगळे तुमच्या जुन्नरमध्ये ओळखीचे आहेत, पण पुण्यामध्ये जुन्नर असल्यामुळे कोणी जिल्ह्यात माझ्या पण देखरेखी खाली सगळे, तर आपण धोका न घेता आपण जुन्नरला उभं राहिलं पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, मी खूप विचार केला आणि त्याच महिनाभर त्या येवला लासलगाव मतदारसंघाचे लोक तिथे रोज सगळे येऊन बसायचे, सगळे सरपंच सगळे आणि त्यांना मी विचारतो मग कशासाठी भुजबळ पाहिजे, कारण मला काही खर्च काय येवल्याला फक्त मी भाषण करायला जायचं, शिवसेनेत असताना राष्ट्रपती असताना काँग्रेस असताना निघून जायचं, त्यांचं म्हणजे हे खरं आहे आणि ते जे म्हणाले ते की सगळ्यात दुष्काळी तालुका आणि त्यातही अतिशय मागास तालुका डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये, म्हणून विकासासाठी भुजबळ साहेब तुम्ही आम्हाला पाहिजे. शेवटी मी साहेबांना सांगितलं पवारसाहेबांना, साहेब जुन्नरचा विकास नक्कीच झालेला आहे थोडाफार, हा विकास काय कधी थांबत नाही, परंतु हा येवला जो आहे लासलगाव फारच महाग असेल, तिथं काम करण्याची संधी आहे, मी तिथे उभा राहतो आणि मी स्वतःहून मग येवला तालुका लासलगाव येवला मतदारसंघ निवडला आणि आता 4-5 वेळा निवडून आलो, आता 80,000-1,00,000 मताने येतो. आगामी निवडणुकीत उभे राहा येवल्यामधून, पुन्हा आगामी निवडणुकीत उभे राहा का, पुन्हा येवल्यामधनं आपण उभे राहाल का? वय झालं लोक म्हणतात बऱ्याच लोकांचं, वय झालं माझ्या पुतण्या जेव्हा मला सांगेल ना थांबा म्हणून तेव्हा क्षणाला थांबेल. तर आपण पाहिलं